आज मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीचा म्हणजे परवसला पिकनिकला जाताना खात्यात ना ते ठेसा तुम्हाला दाखवणार आहे. तवा घासलेला आहे पण त्याच्यावर चपात्या केल्या म्हणून थोडा काळा झाला, नाहीतर म्हणसान तवा घासला बी नाही बयानं. इकडं चपात्या आताच केल्या म्या. बघा हे शेंगदाणा आहे तर हे शेंगदाणा तव्यावर टाकायचं. शेंगदाणा भाजत असताना उगं थोडंसं तेल बी टाकायचं त्यात आणि ते हलवायचं. असं तेलातच जरा भाजून घ्यायचं ते. सारखं हलवायचं म्हणजे कडक भाजायचं आहे आपल्याला ह्याला. बघा आता आपलं हे शेंगदाणा लालसर भाजल्या तर चांगलं. आता हे काढून घ्यायचं शेंगदाणा. आता शेंगदाणा काढून घेतल्यात आता आपण त्यात मिरच्या टाकायच्या. थोड्या मिरच्या आहे त्या टाकायच्या. लसूण बी टाकायचा थोडा. कोथंबीर असली तर ह्यात कोथंबीर बी टाकायची बरं का. थोडंसं तेल बी टाकायचं. आता आपल्या ह्या मिरच्या भाजत आल्या त्या. आता ह्यातला एका साईडला काढून ठेवायचं. थोडंसं तेल वतायचं त्यात आणि त्यात थोडीशी जिरी टाकायची. आता हे सगळं भाजून घ्यायचं. आणि त्यात मीठ पण टाकायचं. आणि ही मिरच्या लसूण आणि हे शेंगदाणं मस्तपैकी कुटून घ्यायचं. बघा आता हे उकळीमध्ये मी ती मिरच्या बिरच्या सगळं टाकलंय, शेंगदाणं टाकलंय. आता ह्याच्यात काय टाकायचं नाही. आता ह्यात लसूण टाकलाय, मिरची टाकली, जिरी टाकली, या शेंगदाणं टाकले तर मीठ टाकलंय, कोथंबीर असली तर थोडी कोथंबीर बी टाका, काय अडचण येत नाही. आता ह्याला आपण आबडदोबड कुटू. बघा ही मी असं आबडदोबड कुटून घेतलं. या बघा आता ही झाला आपला प्रवासात खायचा मस्तपैकी ठेचा. बारक्या पोरांना जरी खाल्लं ना तर काय सुद्धा वाटत नाही. सहजासहजी का नाही. उपवासाला असा करायचा. उपवासाला पण केला ना तर एक नंबर लागतो नवरात्रात का नाही. खायची भाजी हे असला ठेसा, राजगिरीच्या भाज्या आणि अजून ते भगरीच्या ह्या भाकरी नसत्या त्या वय त्यासंग ही ठेसा लय भारी लागतो. बघा एकदा करून बघा, एक नंबर टेस्ट लागते. चला आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.